चिमूर तालुक्यातील जामनी हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित केल्या गेलं, पण गावकऱ्यांना कोणत्याही योग्य सोयी सुविधा दिल्या नाहीत. शेतामध्ये जाण्यासाठी पांदण रस्ते बनवून दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं संगोपन करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. शेती करण्यासाठी जामनीवासी यांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे. पांदण रस्ते चिखलाचे असल्यामुळे शेतीचं संगोपन कसं करावं असा प्रश्न गावकऱ्यांना पुढे पडला आहे. शासनाकडे वारंवार पांदण रस्त्याची मागणी करून शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. विकास कामांचे पोकळ आश्वासन दिले काय असा प्रश्न जामणी रहिवासी कैलास आलम व गावकऱ्यांनी केलाय. 8 पासूनची हे जे सेवा होती ती सेवा शासनानं आम्हाला दाबून ठेवली. अनेकदा परदेशी साहेबांसंग आमच्या मिटिंगी झाल्या, परदेशी साहेबांसंग माझे झगडे झाले, तिवारी साहेबांसंग माझे झगडे झाले. आता फक्त गुरुप्रसाद संघ माझा झगडा होणार आहे. एक दिवस त्याने कोणताच निर्णय सांगला, पण आज माझ्याकडे एक पत्र भेटलं आहे. त्या पत्राची अंमलबजावणी करणार आहोत ते मराठीमध्ये आहे. कारण आम्हाला समजत होतं ना, आम्ही कमी शिकले, आम्हाला जेवणाची सोय करत होते, वनारीचा बसण्याची सोय करत होते, पण यावेळी एखादी मिटिंग लावली तर चिवड्याचीही सोय करू शकत नाही अशी दुर्दैव आमची गती केली आहे. कोणा केल्या आहे? राष्ट्रीय विधान ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. आज फसून मारण्याची बाजू आली तर कोणी साला अधिकारी धावून येत नाही अशी दुर्दैवी आमची अवस्था केलेली आहे. आणि मी शासनाला सांगावा तो जबाब नक्की देईल. कोणत्याही प्रत्येक मिटिंग सोडलेली नाही आहे. आणि आजही वन समितीची मिटिंग अटॅक करत राहतो, नेहमी त्याच्यासोबत बोलत राहतो. आणि आजही अशी फसून मारण्याची व्यवस्था झाली तर कोणी धावून येत नाही आणि एकही रस्त्याचा काम सुद्धा दाखवत नाही अशी व्यवस्था केलेली आहे.